शिक्षण घेतलं. प्रतीकने सरोद शिकायला सुरुवात केली त्यावेळी त्याचं वय केवळ 6 वर्षांचं होतं. संगीत परंपरेने आलेल्या घरातच प्रतीकने सरोद वादनाची परंपरा पुढे चालू ठेवली आहे. पंडित अजय चक्रवर्ती तसंच पंडित तेजेंद्रनाथ नारायण मजुमदार यांच्याकडूनही मार्गदर्शन त्याने प्राप्त केलं आहे. देशातल्या आणि विदेशातल्या स्कॉलरशिप्स त्यांना मिळाल्या आहेत. अनेक प्रसिद्ध नामांकित मैफिलींमध्ये त्यांनी आपली कला सादर केली करण्याची संधी प्रतीकला मिळाली. भारतातच नाही तर विदेशातील अनेक मैफिलींमध्ये प्रतीकच्या सर्वोच्च सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केला आहे. तर आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे प्रतीक श्रीवास्तव यांचं सरोद वादन आणि त्याच्या साथीला आपल्या आवडता नेहमीचा तेजोवृष जोशी आहे. त्याची ओळख परत करून देण्याची काही आवश्यकता नाही. प्रत्येकाला तो म्हणजे प्रत्येक जण त्याला ओळखतो. स्वागत करण्यासाठी मंच
Thank you.
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 Thank you.